मोर्शी शहरातील दुर्गनगर येथील डॉक्टर आशिष पाटील हे काही कामाकरिता कुटुंबियांसोबत नागपूर येथे गेले असता मंगळवारी रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या समोरील दाराचा कोंडा तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले. 16 मार्च रोजी सकाळी डॉक्टर आशिष पाटील हे घरी आले असता सदर चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याबाबतची माहिती मोर्शी पोलिसांना देतात मोर्शी पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले ठाणेदार श्रीराम लांबाडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. डॉक्टर पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध मोर्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहे. मोर्शी शहरातील नागरिकांनी कामानिमित्त बाहेरगावी जात असताना शेजारी राहत असणाऱ्या किंवा मोर्शी पोलिसांना याबाबत माहिती द्यावी जेणेकरून या चोऱ्या होणार नाहीत असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांनी केले आहे. संजय गारपवार सह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.